पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील निवासी बांधकाम मंजुरीसाठीची गुंठेवारीची प्रक्रिया PFRDA कडून सुरू झालेली आहे। मात्र या गुंठेवारी नियमन प्रक्रियेअंतर्गत फक्त आर झोनमधील अर्थात रहिवासी झोनमधली बांधकामं नियमित केली जाणार आहेत, त्यामुळे बाकीच्या 90% बेकायदेशीर बांधकामाचं काय असा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे। गुंठेवारी नियमित प्रक्रियेला सुरुवात। जाचक अटीमुळे अल्प प्रतिसाद। इतर बेकायदेशीर बांधकामांचं काय? बेकायदेशीर बांधकामांचा तिढा कसा सुटणार? पुणे मनपा हद्दीत 23 गावं समाविष्ट होताना सरकारनं 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारीलाही नियमित करण्याचा मोठा निर्णय घेतला होता। PFRDA कडून आता कुठे त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, मात्र हे करतानाच फक्त रहिवासी झोन मधीलच अनियमित बांधकाम मंजूर केली जाणार आहेत। त्या ठिकाणी मग अशी ठिकाणाची मध्ये जी घर आहेत ती रेगुलराइज होऊ शकतात, ज्याच्यामध्ये RP मध्ये म्हणजे रिजनल प्लॅन मध्ये जो ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी प्लॉटिंग किंवा त्या ठिकाणी जर बांधकाम झाले असतील तर अशा प्रकारचे बांधकाम आपण नियमित करतो आहोत। गुंठेवारी नियमनाची प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये, कारण एकतर दंडाची रक्कम खूप जास्त आहे आणि फक्त रहिवासी झोन मधील बांधकाम मंजूर केली जाणार आहेत। यावरून 23 गावांमध्ये मोठी नाराजी आहे। ज्या जागेमध्ये गुंठेवारी होणार आहे त्या जागा सगळ्या रहिवासी झोन मधल्या आहेत आणि 90 ते 95% बांधकाम ही शेती व शेती नाविकास मधली हिल टॉप मधली आहेत। मग नेमकी गुंठेवारी कशा करता आहे? जर रहिवासी झोन मधली जागांची गुंठेवारी होणार असेल तर बऱ्यापैकी लिगलीच कामं सगळी होत असतात। ज्या ठिकाणी इलिगल बांधकाम आहे समजा शेती नाविकास वरती, तर त्या ठिकाणची बांधकाम गुंठेवारी होणार नाही हा पहिला मुद्दा, त्यामुळे ती झाली पाहिजे सरसकट। दंडाच्या रकमा ह्या कमी करता येऊ शकतात। जसं आपण मालमत्ता करामध्ये पाहतो की आदनमधनं योजना निघतात की 80% 90% दंडामध्ये सूट देऊन तुम्हाला ते करता येतं, त्याप्रमाणे आता ती खरी गरज आहे, कारण लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे। या गावांमधली 90% बांधकामं ही रहिवासी झोन वगळून झालेली आहेत, त्यामुळे शासनाने पूर्वीप्रमाणे सरसकट गुंठेवारी नियमित करावी अशी मागणी गावकरी करतायत। आता सांगितल्याप्रमाणे हिल टॉप हिलस्टॉप असेल किंवा डोंगर उतार असेल किंवा इंडस्ट्रियल झोन असेल किंवा इतर झोन जे आहेत त्या ठिकाणी बांधकामं झालेली आहेत, पण बांधकामं करत असताना ग्रामपंचायतीने बाकी निश्चितपणे परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे। माझी निश्चितपणे विनंती अशी राहील की सर्व बांधकाम सरसकट पूर्वी ज्याप्रमाणे केली होती त्याप्रमाणे गुंठेवारी करावी। शेती नाविकास असेल शेती विकास असेल यातली सगळीच बांधकामं नियमित करायला पाहिजेत, कारण हे बांधकामं करताना PMRDA ने अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दिल्यासारखा होता ना, नाहीतर अदरवाईज त्यांना बांधूच द्यायला नव्हती पाहिजे बिल्डरांना। ते आता ते बांधलेत, आपण नियमित करायचं आहे। जी घरं घेतली ती संपूर्ण गरीब लोक आहेत, त्या गरीब लोकांना सपोज 500 स्क्वेअर फुटाच्या लोकांना 3-3.5 लाख रुपये दंड भरून ते नियमित करणं मुळेच शक्य नाहीये। ती दंडाची रक्कम कमी झाली पाहिजे। रहिवासी झोन बाहेरची बांधकामं सध्याच्या गुंठेवारी शासन निर्णयानुसार नियमित होऊच शकत नाहीत आणि सरकार एवढी मोठ्या प्रमाणावर झालेली बेकायदेशीर बांधकामं पाडणार तरी कशी? तसं झाल्यास गावकरी त्याला कडाडून विरोध करणार हे उघड आहे। सरकारने निर्णय घेतला गुंठेवारी नियमित करण्याचा, पण त्याच्यात अनेक अडचणी आहेत, विशेषतः दंडाची रक्कम खूप मोठी आहे आणि फक्त आर झोन मधलीच गुंठेवारी नियमित होणार आहे, बाकीच्यांचं काय, असे अनेक प्रश्न असल्यामुळे त्याला रिस्पॉन्स मिळत नाही, हेच ग्राउंड लेवलचं वास्तव आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।